मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार विरोधात निर्णय घेतले होते, मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत जात देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. त्यानंतर केंद्र सरकारकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. यासाठी मर्जीतील अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री घोषित केले, तसेच मंत्रिमंडळात मी असणार नाही असे स्पष्ट केले. काही वेळातच केंद्रातून चक्री फिरली आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्याचे निर्देश देण्यात आले. पक्षादेश मानत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यामुळे भाजपमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. अनेकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फडणवीसांच्या शुभेच्छा बॅनरवरून हटवले, तर आरएसएसचा बालेकिल्ला असलेला नागपूर पर्यंत याचे पडसाद उमटले होते. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये जाऊन राजकीय सत्ता संघर्षाचा उलगडा केला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी केंद्राकडे गळ घातली अशी कबुली उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत दिली. मात्र फडणवीस यांना डावलण्यामागे केंद्र सरकारचा विशेषतः जेपी नड्डा आणि अमित शाह यांचा हात असल्याचे बोलले जाते. महाराष्ट्रात फडणवीस यांची राजकीय ताकद दिवसागणिक वाढत आहे. हे वाढते प्राबल्य केंद्रासाठी डोकेदुखी ठरू शकते. फडणवीस यांचे राजकीय पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे. त्यातच आता फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री विभागात दिल्लीतून अधिकारी नेमण्याची हालचाल सुरू झाली आहे.